पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी, मनोरंजनाच्या ताज्या बातम्यांनी सजलेलं हास्य वार्तापत्र घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्यकत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, आज आपल्या हास्यजत्रेत सहभागी झालेत आईच्या गावात मराठीत बोल या सिनेमातील कलाकार आणि तंत्रज्ञ, त्यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सर्वप्रथम या चित्रपटाचा दिग्दर्शक आणि मुख्य भूमिका साकारणारा चमत्कार स्टार ओमी वैद्य. मराठीतली नृत्य शलाका संस्कृती बालगुडे. महाराष्ट्राचा लाडका अभिनेता पार्थ भालेराव. या सिनेमाची सहलेखिका आणि क्रिएटिव्ह प्रोड्युसर अमृता हर्डीकर. आपल्या सगळ्यांचे लाडके ज्येष्ठ कलाकार उदय टिकेकर. आणि महाराष्ट्राचा लाडका आवाज ऋषिकेश रानडे. सगळ्यांचं कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे. तुमच्याशी भरपूर गप्पा मारायच्या आहेत, पण त्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना स्थानापन्न होण्याची विनंती करते. लोकांना मोटिवेट करणाऱ्या स्पीकरची मुलाखत घेण्यासाठी सज्ज झालाय प्रसिद्ध मुलाखतकार ची सौका. बघूया या मुलाखतीनं नेमकं कोण मोटिवेट होत आहे ते. हे धमाल प्रहसन घेऊन मंचावर येत आहेत रत्नागिरीची रत्न श्रमेश बेटकर आणि प्रथमेश शिवलकर. हाय सर. हाय सई. आज काळा कलर जाते होते. बाकी सगळे जाऊ दे. आधी पहिलं मला माझ्या मित्र मैत्रिणींचं कौतुक करायचंय. तुमचं कौतुक. आता तुम्ही म्हणाल कौतुक कशासाठी, तर ज्या कष्टाने मेहनतीने होती नव्हती तेवढी अक्कल वापरून तुम्ही जे गेलं वर्ष वाया घालवलंय त्याला तोंड नाही. ही कला आहे, ह्याला राजाश्रय मिळायला पाहिजे, लोकाश्रय मिळायला पाहिजे, आणि तो मिळणार. पण मी म्हणतो की यावर्षी असं नको व्हायला. यावर्षीचं तुम्हाला अजून चांगलं काहीतरी मिळू दे. नवीन पंचेस मिळू देत, नवीन चांगल्या कमेंट्स मिळू देत, नवीन कॅरेक्टर्स मिळू देत, आणि ते देण्याची वाट बघू नका. तुम्ही स्वतःहून शोधा. कारण त्यांनी शोधायला सुरुवात केली आहे बाहेर. लक्षात घ्या, कालच मी एवढी मोठी गर्दी कंटेनरच्या बाहेर बघितली. हा ना, लक्षात घ्या. आपला प्रॉब्लेम काय आहे, आपल्याला वाटतं आपण सोफ्यावर बसलो म्हणजे फिक्स झालो. सोफा फिक्स आहे, आपण नाही. लक्षात घ्या. बरं, होतं काय, बोलतील तुम्हाला, काढतील आम्हाला गावात. हे वेगळं घेवल वेळ आहे. तर काय असं, आता काय, आता आलोय तर प्रोफेशनल फालतूगिरीला सुरुवात करूया. म्हणजे जिच्यामुळे आयुष्य ईशासारखं गुडगुडीत झालेलं आहे. चल, आज मी एका अशा माणसाची मुलाखत घ्यायला आलो जो कांडर कोबी आहे, जो स्वतःला मोटिवेशनल स्पीकर समजतो. बघूया त्याचा हा जो गैरसमज आहे तो मी माझ्या प्रश्नांनी धुवून काढतो. चला तर मग सुरू करूया. सर, सर हा खर्च वाचवता तू बराय. सर सर सर. हॅलो हॅलो हॅलो. या सर, या सर, या. हॅलो 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 हॅलो. खाली गोड गोड मकर संक्रांत, वरती बोंबा बोंब शिमगा.
असो नमस्कार नमस्कार नमस्कार, मी यशस्वी होणार, मी सक्सेसफुल होणार। यशस्वी होण्यासाठी काय लागतं? यश गबरे मी 11th प्लेस सारखं घर घेणार, यस मी घेणार। मी बेस्ट डिरेक्टर बनणार, यस मी होणार। मी तुला प्रपोज करणार, आय लव यू। सर काय माहिती तुमचं, या पट्ट्यात आहे ना उद्देश आणि ध्येय दिसत, इकडे सगळी लाचारी आहे तुमची, सगळी लाचारी। काय करायचं? इच्छाशक्तीच्या बळावर काही होऊ शकतं। काय होऊ शकतं सर, मला बघायचं? दाखवतो तुला मी, एक मिनिट। ते ऑलरेडी शांत आहे सर। हे काय? मुंगी। मुंगी नाही, शिल्पा। शिल्पा तिला माहितीये? ती शिल्पा आहे, ती हिचं नाव शिल्पा आहे। आता शिल्पा माझ्या इच्छाशक्तीच्या बळावर उडणार, हवेत झेप घेणार। येस शिल्पा, तुला उडायचंय। सर मुंगी उडत नाही सर। अरे कोणीतरी बोललंय काय, मुंगी उडाली आकाशी, बाकी सगळे विदेशी, आपण दोघे दहीसरपाशी। बघा सर, नवीन वर्षात सुद्धा आपल्या व्यथा तयारच आहेत सर। मांडत राहायला पाहिजे, काहीतरी पाचर फुटेल। हो हो हो, कधी कधी म्हणजे लयच बोलतात, देऊन टाके कुठेतरी, ह्याला लाचारी बोलतात। सर मुंगी मुंगी सर, इच्छाशक्ती। आता बघा शिल्पा इच्छाशक्तीच्या जोरावर उडेल। शिल्पा तुला पंख नाहीयेत, तू जमिनीवर चालतेस, पण तुला उडायचंय। शिल्पा घे भरारी, कम ऑन शिल्पा 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 शिल्पा। शिल्पा उडाली नाही, शिल्पा चिरडली सर। तुमची इच्छाशक्ती भेटली तिला, पण तुला कळलं ना काय सर, इच्छाशक्तीच्या बळावर काही होऊ शकतो। हो मला कळलं सर। सर सर आलेल्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला एवढी कॉमेडी करणं गरजेचं वाटतं तुम्हाला? थोडी शिल्लक राहू दे। काय कॉमेडी? लाज लाज शिल्लक राहू दे, ती जास्त गरजेची पडते आपल्याला। माझ्या घरात येऊन तू मला बोलतोयस, तू कोण आहे? सॉरी सॉरी सर, सांगायचं नाव गेलं भावलेच्या बरामध्ये। माझं नाव चिन्मय सौमित्र काशीकर, म्हणजे ची सौका। अच्छा, म्हणजे तो फेमस मुलाखत काय हो सर, ज्याची लांब पल्ल्यांची वाक्य धनुष्यातून सुटलेल्या बाणासारखी टोकदार असतात? येस सर। यांनी वंस मो दिल्यावर तेच बाण। सर बसा सर, बसा सर, बसा सर। इथे कशाला आलायस? चल तुला रातकड्या दाखवतो। काय रे? चल तुला रातकड्या दाखवतो, या सदराखाली मी तुमची मुलाखत घ्यायला आलोय। अच्छा मुलाखत घ्यायला? हे मी नवीन सदर सुरू केले सर, मुलाखत एकदम वेगळी आहे सर, तुमची पहिली मुलाखत आहे सर। ओके, मुलाखतीला पुढे जाण्या अगोदर मला तुम्हाला महत्वाच्या काही गोष्टी सांगायच्या सर। त्या गोष्टी अशा आहेत सर की जे सजीव निराश झालेत त्यांच्या मनाला जी उभारी देतात ना, त्या सगळ्या लोकांचा मी प्रचंड मोठा फॅन आहे सर। मला ते महापुरुष वाटतात। ओके, तर ऍज अ फॅन, ऍज अ फॅन मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा वाटतो की सर तुमचं नाव काय? मला माझं नाव सांगायला आवडेल। सांगा सर। माझं नाव आहे शिबाई। काय सर? शिबाई, शिरोमणी बायजू इंदुलकर, शिबाई। अच्छा, म्हणजे बारशाच्या वेळेला पाळण्यात वाकून बघितल्यानंतर शेजाऱ्यांनी जी प्रतिक्रिया दिली ते म्हणजे तुमचं नाव शिबाई? अभिमाने ठेवलेलं नाव आहे माझं, असं शिरोमणी। असं शिरोमणी कळते सर, तो मणी जपून ठेवा, कोणतरी घेऊन जाईल सर। सर मला काय म्हणायचंय, आपण जास्त चिडचिड नको करूया सर। ओके, या वर्षी आपली कॉमेडीची जबाबदारी वाढलेली आहे सर। कसं आहे, गेल्या वर्षी आपण बरं काम केलंय सर, त्यामुळे ओढून ताणून का होईना चार लोकांनी आपल्याबरोबर सेल्फी काढले सर। ही कॉमेडीची जबाबदारी मी माझ्या चिमुटभर छातीवर घेतो आणि पहिला प्रश्न लगेच तुमच्या कानावर मारतो सर। ओके, प्रश्न असा आहे सर की मोटिवेशनल स्पीकिंगच्या या अथांग सागरात आपण आपल्या गढूळ ज्ञानाचा तांब्या घेऊन निर्लज्जपणे धावू शकतो, ही कुबट संकल्पना तुमच्या मेंदूला केव्हा शिवली सर? सर 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 वन्स मोर, नको 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 सर, नको नको सर, नको नको सर। मी अतिशय सोपं करतो सर, मोटिवेशनल स्पीकिंग करू शकतो असं तुम्हाला कधी वाटलं, कसं वाटलं सर? मला या प्रश्नाचं उत्तर द्यायला आवडेल। कसं आहे, मी जेव्हा विमानात बसायचो तेव्हा मला वाटायचं की मी पायलट व्हावं। मी जेव्हा बसमध्ये बसायचो तेव्हा मला वाटायचं की मी कंडक्टर व्हावं। मी हातात पेन घेतला की मला वाटायचं मी रायटर व्हावं, पण तेव्हाच माझ्या मोबाईलवर सचिन मोटे नावाच्या माणसाचा फोन यायचा आणि मग मला कळायचं मी रायटर नाही, मी रिरायटर होऊ शकतो। खरंय खरंय सर, पण मी घाबरलो नाही। अच्छा, त्या लक्षात ठेवा, अपयश यशाची पहिली पायरी असते। बरोबर आहे सर, पण तुमच्या पायऱ्या त्या एवढ्या झाल्यात ना की तुमच्या अपयशाला लिफ्ट बसवली पाहिजे सर। वाढत चालले सर, हा बरं सर,
मुलाखत चालू आहे मला बोलत पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.